महाराष्ट्रात कधी जे असे घडलं नाही, तसं इतिहास हा महाराष्ट्रात ह्या भारतीय जनता पार्टी शिंदे सरकारनं घडवला. जे महाराष्ट्राला दिशा दाखवतात, जे महाराष्ट्राला तरुणांना दिशा दाखवतात, मार्गदर्शन करतात, जे हिंदू धर्माचे पायिक आहेत, वारकरी संप्रदायक आहे, त्या वारकऱ्यावर ह्या भारतीय जनता पार्टी शिंदे सरकारनं लाठीचार्ज केला. त्याच्या निषेधार्थ आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर संत तुकाराम महाराजाचे अभंग म्हणत, ताल ठोकत भारतीय जनता पार्टीचा शिंदे सरकारचा आज निषेध केला. आम्ही पाहिलं की तुम्ही वारकऱ्यांवर लाठीचार्ज करतात. मी तो म्हणतो पोलिसांना गृहमंत्र्यांनी आदेश दिले की तुम्ही, कारण की पोलीस लोकही हे एक प्रकारचे ह्या महाराष्ट्रातले मराठी माणसाचे संरक्षण आहेत, ह्या महाराष्ट्राचे वेळोवेळी रक्षण करतात, परंतु त्या रक्षकाच्या हातून ह्या गृहमंत्र्यांनी वारकऱ्यावर लाठीचार्ज करण्याचं जे पोलिसांना भाग पाडलं, काही पोलीस लोकांनी आम्हाला नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की आम्हाला थेट गृहमंत्र्याचे आदेश होते की वारकऱ्यावर लाठीचार्ज करा, कारण की त्यांचे पोलिसांचे कुठं कुठं हाती कापत होते, परंतु गृहमंत्र्याचे आदेश असल्यामुळे ह्या पोलीस लोकांनी त्या वारकऱ्यावर लाठीचार्ज केला. त्याच्या निषेधार्थ आम्ही इथं ताळ ठोकण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाजवळ आलो. देवेंद्रजीने काल स्टेटमेंट आम्ही देवेंद्रजी बघितलं या गृहमंत्र्याचं की अशी घटनाच झाली नाही. अरे एवढा खोटा गृहमंत्री तर मी अजूनही पाहिला नाही. एकाइकडे टी व्हीवर दिसू राहिलं वारकऱ्यांना मारहाण करणं चालू आहे, आणि ह्या महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणतात की असा लाठीचार्ज झाला नाही. हे शर्मीची गोष्ट आहे देवेंद्रजी. आपण किती खोटं बोलता, खोटं बोलायची हद्द असते हो. किती अन्याय सहन करायचा ह्या महाराष्ट्रातल्या लोकांनी. म्हणून आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर टाळांचा गजर केला आणि ह्या सरकारचा निषेध केला.